नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण जसं की तुम्हाला स्क्रीनला दिसत आहे टी सी एसचे क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे एक्झॅक्टली क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतात टी सी एसचे हे आपण समजून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपली गाडी भरकटणार नाही. एक्झामला काय पाहिजे आणि आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये इतक्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात ठेवा, ज्याच्यातनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कदाचित एक वेगळ्या पद्धतीचं टी सी एस कसं आहे, टी सी एसचे प्रश्न कसे आपण हाताळायला पाहिजे, काय आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कसे प्रश्न येऊ शकतात इत्यादी गोष्टींचा तुम्हाला जो आहे अनुभव या सेशनच्या एंडिंगला 100% येणार आहे. आणि इतक्या इफेक्टिव्ह आणि जबरदस्त पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला. आणि अर्थात मी तुम्हाला एक टी सी एसच्या बाबतीत आणि सरळ सेवेच्या बाबतीत एक मी फोल्डरच करणार आहे. टी सी एसचे तर मी पी क्यू आर एस वगैरे संपूर्ण टॉपिक घेतोच, काळजी करू नका, क्लिअर. परंतु तुम्हाला टी सी एससाठी आणखी एक्झॅक्टली काय करायचं आहे, आय बी पी एससाठी काय करायचं आहे इत्यादी गोष्टी एकदम डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी बोलणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणीही विद्यार्थी मित्रांनो मार्केटला कुठेही जा इतकं डिटेल ॲनालिसिस कोणीच देणार नाही तुम्हाला, क्लिअर. मग आता मी या सेशनमध्ये काय सांगणार, फक्त क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे, अर्थात याच्यावर आणखी आपण स्ट्रॅटेजी ओरिएंटेड लेक्चर होणार आहेच आपले, त्याच्यातलं हे पहिलं लेक्चर आहे. आणि याच्यामध्ये मी काय सांगणार तुम्हाला की टी सी एसच्या प्रश्नपत्रिका जी टी सी एसची परीक्षा घेते आहे, आता टी सी एस खूप साऱ्या परीक्षा घेते आहे आजकाल, क्लिअर. म्हणजे उत्पादन शुल्क असू द्या, आता खूप सारे मी तुम्हाला नाव घेणत बसत नाही ते, क्लिअर. पण विद्यार्थी मित्रांनो या टी सी एसच्या हातामध्ये आता सरळ सेवेची चावी आलेली आहे. बघा, सरळ सेवेची चावी आलं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे हे टी सी एसच्या हातामध्ये आहे. आणि टी सी एसला जर अनलॉक करायचं असेल, जर टी सी एसला आपल्याला डिटेक्ट करायचं असेल की एक्झॅक्टली टी सी एस काय पाहिजे, टी सी एसला चल बोल क्या चाहिए तुझे, कैसे मैं तुझे पाऊ ताकी, या कैसे मैं प्रिपेअर करू सो दॅट जो की मैं मेरी जो ड्रीम पोस्ट आहे उसको मैं पा सकू, क्लिअर. अशा पद्धतीने आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला टी सी एसच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न समजून घ्यायचं गरजेचं आहे. म्हणजे एकदम मूर्ख माणसासारखं नुसतं आपण धर पुस्तक वाच, धर रूल वाट, धर इंग्रजीचं टॉपिक कवर कर असं करणं म्हणजे टी सी एसची तयारी नाही नाही नाही. जीवन हे अगदी फुलपाखरासारखं आहे विद्यार्थी मित्रांनो. असा टी सी एसचा हातातनं आटेम निघून जाईन की तुम्हाला कळणार पण नाही, सपकन 120 स्पीडनं. तसं नाही सांगू द्यायचं तर मी जे तुम्हाला आता स्ट्रॅटेजी शिकवणार आहे टी सी एसची, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याने तुम्हाला इतकं बेस्ट तुम्हाला प्रिपरेशनला तुमची दिशा येणार आहे आणि त्याच्यातनं आत्मविश्वास वाढणार की एक्झॅक्टली हे करायला पाहिजे सर, हे करायला नाही पाहिजे, अशा इत्यादी गोष्टी जर मी तुम्हाला सांगितल्या तर नक्कीच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कुणाला कितीही इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करीत बसू द्या, पण आपण जो बोलेगा तो उसमें एक्झाम में उसका बहुत फायदा होगा, ठीक आहे. आता तुम्ही ते पाहायचं आहे. बघा, मग या सेशनमध्ये मी काय शिकवणार तुम्हाला, फक्त टी सी एसच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, क्वेश्चन पेपर जे आहेत त्यांचा पॅटर्न. अर्थात विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पण लक्षात ठेवा, मी फक्त तुम्हाला ग्रामरचेच प्रश्न घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर असं का हो सर, ग्रामरचेच का प्रश्न फक्त घेताय तुम्ही, तर मी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला खरंच विद्यार्थी मित्रांनो जेन्युअनली इंग्रजी व्याकरणामध्ये आणि विशेषतः टी सी एसनं घेतलेल्या पेपरमध्ये मार्क्स करायचे आहेत का जास्त, येस का नो, येस बरोबर, येस म्हणलात बरोबर. जर तुम्हाला टी सी एसमध्ये जर जास्त मार्क्स करायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो घाईगडबड नाही करायची. मी जे सांगेन ना ते फक्त हे 2-3 सेशन जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला इतके काही सिक्रेट कळणार टी सी एसचे की पेपर कसा यायला पाहिजे, कसा येऊ शकतो, एक्झॅक्टली ज्या गोष्टी ज्या आहे ते तुम्ही ते परीक्षा पेपर यायच्या अगोदरच तुम्ही गोष्टीचा अंदाज लावू शकता. म्हणजे काय, मी जादूची छडी द्यायला नाही तुम्हाला, पण ॲनालिसिस इतकं मस्त आणि इतकं सुपर सांगणार आहे. आता हे जे मी पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चनचा पॅटर्न, हे खूप साऱ्या टी सी एसच्या पेपरचा आणि त्या विशेषतः करून आपल्या इंग्रजीचे ज्या काही प्रश्नांचा मी अभ्यास करून तुम्हाला आजच्या सेशनला जे आहे या सेशनचा मी श्रीगणेशा करीत आहे. आणि आपल्या सेशनचं जे मेन केंद्रबिंदू आहे ते म्हणजे क्वेश्चन पेपर. आणि क्वेश्चन पेपर आपण आज जे पाहणार आहोत ते फक्त आणि फक्त ग्रामरच्या संबंधित, यानंतर मी व्होकॅबलरीच्या संबंधित बोलणार आहे. आता बघा, मी काय केलेलं आहे, तुम्हाला रँडमली टी सी एसनं घेतलेले काही प्रश्न विचारलेले आहेत आणि हे प्रश्न सर्व रिसेंटली आहेत. आता कधी आला काय आला असं प्रत्येक परीक्षेचं मी लावत बसतो नाही, पण जेवढे बी मी काही प्रश्न दाखवणार आहे ते संपूर्ण प्रश्न टी सी एसचे आहे. जसेल तसं स्क्रीनशॉट मी लावलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता डाऊट नसायला पाहिजे त्यामध्ये, क्लिअर. मुद्दा आहे की बघा याच्यामध्ये आन्सर पण आलेला आहे, कारण ही कुठल्या तरी एखादा स्टुडंटचा असणार आहे, क्लिअर. तर तेच आपण जे आहे विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे तर लावलेलं आहे इथे. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायची एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, द डोर वॉज ओपन्ड बाय द ओनर हे याचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल सर का टी सी एसच्या पेपरमध्ये का डायरेक्ट उत्तर दिलेलं असतं का, अरे नाही, लक्षात ठेवा हे जे आहे ना हे विद्यार्थी मित्रांनो झालेल्या पेपरचं आहे, जे की टी सी एसनं उत्तर दिलेलं आहे त्याचं, क्लिअर.
त्यामुळे हे जे आहे तुम्हाला फक्त इथे हे पण रेडत दिसेल, ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, ज्यावेळेस तुमची त्यांची ती तुम्हाला फायनल पेपर मिळेल, त्यावेळेस तुमच्या अकाउंटला तो पेपर येईल तुमचा, क्लिअर, अगोदर नाही येणार. त्यामुळे तुम्हाला टी सी एसमध्ये गेल्याच्यानंतर काय डायरेक्ट याचं उत्तर मिळणार का? नाही, तुम्हाला शोधणं लागणार आहे. पण हे सोडलेला सॉल्व केलेला पेपर आहे, मग टी सी एसनं दिलेले उत्तर आहेत, त्यामुळे हे जेवढे बी काय प्रश्न असणार आहेत तर त्यावर काय असणार आहे, क्लिक केलेलं असणार आहे, म्हणजे ग्रीन म्हणजे ते त्याचं उत्तर आहे. पण मी ज्यावेळेस टी सी एसचे प्रश्न घेणार ना, तर त्यावेळेस तुम्हाला असं ग्रीन दाखवणार नाही मी, क्लिअर, कारण तुमच्या बुद्धीवर लोड आला पाहिजे का नाही. पण आता इथं टी सी एसच्या पेपरचा पॅटर्न सांगावला आहे मी तुम्हाला, क्लिअर. त्या क्वेश्चन कसे येतात आपले, एकूण आपले जे आहे विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न येतात, बघा किती 25 प्रश्न. आणि 25 प्रश्नापैकी जे आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्यावर काय विचारलं जातं वगैरे वगैरे त्या बाबतीत मी बोलणार. पण आता लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं, म्हणजे की प्रश्नांचं स्वरूप काय आहे एक्झॅक्टली ते सांगा. पहिला मुद्दा आहे बघा की काय वाक्य आहे, बघा हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव वाईस पॅसिव वाईस, क्लिअर, चेंज द वाईस जे आहे यावर जे आहे टी सी एसनं असा प्रश्न विचारला. बघा कसा विचारला रे, हे बघा कसा प्रश्न विचारला, द ओनर ओपन द डोर, इतका 65 प्रश्न विचारला. बघा यापेक्षा 65 प्रश्न मला नाही वाटला कधी आणखी आयुष्यात मी नाही पाहिला. मग हे काय साध्या भूतकाळातलं वाक्य होतं, क्लिअर. मग याचं द ओनर ओपन द डोर, तर हे काय द ओनर काय आहे विद्यार्थी मित्र, ओपन द डोर, तर हे डोर काय आहे वाक्याचं, ऑब्जेक्ट आहे, करता कोणचा आहे हा आहे, बरोबर. आता हे ॲक्टिव वाईजचं वाक्य आहे, ह्याला काय करायचं पॅसिव वाईजमध्ये कन्वर्ट करायचं, क्लिअर. मग आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो त्याला, तर डोर जे आहे यावर जे आहे हा रिसीव करतो आहे ना, म्हणजे हा काय विद्यार्थी मित्रांनो इथं आता ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतला आपण, बरोबर, इथे आहे का ऑब्जेक्ट, याच्यामध्ये होतं, याच्यामध्ये पण होतं, बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हटलाच होता बघा, क्लिअर. पर्याय क्रमांक तुमच्याकडे 2, त्यानंतर 3, हे एवढे पर्याय होते, पण 3 नंबरचा, सॉरी, पर्याय क्रमांक जो 3 आहे तो हटला होता बघा, क्लिअर. पर्याय क्रमांक 3 हटला होता. त्यानंतर बघा हे साध्या भूतकाळातलं वाक्य होतं आणि काळ बदलत नसतो ॲक्टिव वाईजच्या पॅसिव वाईज करताना. आणि हे मी तुम्हाला शिकवणार, इतकं मक्खन शिकवणार, इतकं सोप्यात सोप्या पद्धतीने शिकवणार, पण मी पहिल्यांदा सांगतो किती सोपे प्रश्न विचारले जातात हे पहिले लक्षात ठेवा, क्लिअर. आणि मग जे आहे साधा भूतकाळ असल्यामुळे जे आहे आपण काळ जो आहे बदलणार नाही, मग प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला वाज पाहिजे, इथे वाज आहे, इथे वाज आहे. परंतु इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त V2 होतं, तर V2 चालत नाही, वाज यायला पाहिजे, इथं V2 होतं फक्त, हे पण चालणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण आउट झाला. आता आपल्या रेसमध्ये आता फक्त 2 वाक्य राहिलेले आहेत, कोणचे, की एक वाक्य आहे 2 नंबरचं आणि एक वाक्य आहे किती नंबरचं, 1 नंबरचं. पण वाक्यामध्ये जर ING प्रत्यय आला असेल तरच बीइंग येतं, अदरवाईज येत नाही. असे छोटे छोटे जर फॅक्ट्स माहीत असले असेल, तुम्ही याला काढून टाकलं असतं विदाऊट कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसतं, तरी पण उत्तर आलं असतं. म्हणजे द ओनर ओपन द डोर वॉज ओपन बाय द ओनर, झालं संपलं. इतक्या सोप्या प्रकारचं वाक्य जे आहे टी सी एसनं विचारलं होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला काय समजून घ्यायला पाहिजे ते सांगतो बघा. आता व्यवस्थितरित्या ऐकायचं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, टी सी एस एक्झाम म्हणल्याच्यानंतर भरकटल्यासारखं कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करायचा नाही. तर मी सांगतो आहे तुम्हाला, टी सी एस एक्झाम म्हणल्याच्यानंतर ॲक्टिव वाईज पॅसिव वाईज हा टी सी एसचा सर्वात आवडता टॉपिक आहे, सर्वात आवडता टॉपिक. यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट पण असाच आहे. म्हणजे अक्षरशः टी सी एसला वेळ आहे या 2 टॉपिकचं. मग तुम्ही तयारी कशाला कशाची करायला पाहिजे, ॲक्टिव वाईज पॅसिव वाईज आणि डायरेक्ट इनडायरेक्ट, हे 2 टॉपिक तर अक्षरशः तुम्ही याची क्रीडा पाहिजे, क्रीडा. आणि मी एकदम डिटेलमध्ये शिकवणार आहे, तरच तुम्ही टी सी एसचा अभ्यास करता आहात, तरच तुम्हाला टी सी एसला मार्क्स वाढणार आहेत. अदरवाईज काही पण टाईमपास वाचून आणि त्याचं नॉलेज वाढून तुम्हाला मार्क्स येणार नाहीत. मुद्दा नंबर 1 क्लिअर, समजलं सर्वांना, समजायला भुक्कमपट्टी नको. एक्झाम काय विचारायली, एक्झामचं काय डिमांड आहे ते करा विद्यार्थी मित्रांनो, मार्क्सच मार्क्स तुम्हाला मिळणार, अजिबातच काळजी करायची गरज नाही. आणि मी हे शिकवणार तुम्हाला बॅचमध्ये, लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता बघा एकदम इतका तुम्हाला एक्सपर्ट बनवणार आहे मी सब्जेक्टवर, ॲक्टिव वाईज पॅसिव वाईज आणि जे मी तुम्हाला बोललो आहे डायरेक्ट इनडायरेक्टचा अक्षरशः क्रीडा बनवणार तुम्हाला, क्रीडा, क्लिअर, खतरनाक त्याच्यातला खिलाडी बनवणार आहे, क्लिअर. आता मुद्दा दुसरा आहे की सर याच्यावर किती प्रश्न विचारले जातात हो, तर यावर 2 अधिकच प्रश्न विचारले जातात. पण 2 प्रश्न तर हमेशा तुमच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुंजून ठेवलेले आहेत तिथे, कुठे, टी सी एसच्या पेपरमध्ये. म्हणजे मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 25 जर तुम्हाला 2 प्रश्न जर काय याचे फक्त एकाच जर बीटवर मिळत असतील तर यापेक्षा सोपं काय पाहिजे, क्लिअर. आणि टी सी एस किती सोपे प्रश्न विचारतात हे पण मी तुम्हाला सांगतो आहे. आणि अर्थात विद्यार्थी मित्रांनो कसा क्वेश्चन छाटायचा याची कला, याचं गणित आपण एकदम त्याच्यामधला खिलाडी आहे, नंबर 1 पद्धतीने शिकवणार तुम्हाला. अजिबात काळजी करायची गरज नाही, सोपे प्रश्न असतात ॲक्टिव वाईज पॅसिव वाईज या टॉपिकवर, क्लिअर.
जास्त डिफिकल्ट प्रश्न विचारित नाही आणि जरी विचारलं तर कसं त्याला छाटायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे TCS नं. आता आपण रँडमली प्रश्न घेतलेले आहेत TCS नं घेतलेले आणि रिसेंटल्या काळामध्ये आता पुण्यामध्ये पण TCS एक एक्झाम घेत आहे बघा, तर त्याचे पण पेपर्स होत्या, मी ते पण तुम्हाला पेपर्स घेतो म्हणजे तुम्हाला डाऊटच ठेवत नाही बघा बाकी. क्लिअर? म्हणजे एक्झॅक्टली आत्ता सध्या 5 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी जर पेपर झाला असेल तर सर तोही TCS चा पेपर तुम्हाला देणार. क्लिअर? त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट स्पीच. बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये सेंटेन्स दिलेलं आहे कोणचं, हे. क्लिअर? आणि काय म्हणलं, आउट ऑफ द अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच एक्सप्रेस्ड द सेम सेंटेन्स इन द इनडायरेक्ट स्पीच. आता याचं डायरेक्ट दिलेलं आहे, डायरेक्ट वाक्य कोणचं आहे, ही सेड आय हॅव टू कुक डिनर फॉर माय वाईफ, अशा प्रकारचं आहे. बघा, त्याला काय करायचं आहे, त्याच्या बायकोसाठी जे आहे डिनर करून ठेवायचं आहे, करावं लागेल असं तो बोलतो आहे. क्लिअर? तर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला TCS चा जो पॅटर्न आहे डायरेक्ट इनडायरेक्टचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक असे की लंबीलचक लाईन दिल्या जाणार आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो असं एक छोटंसं स्टेटमेंट असणार आहे आणि ते असणार डायरेक्टचं करणं लागणार तुम्हाला इनडायरेक्टला. कधीकधी तुम्हाला इनडायरेक्टचं डायरेक्टमध्ये पण विचारलं जातं TCS च्याद्वारे पण, लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त असंच नाही पण एकदम सोपे वाक्य असतात, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. तर हे वाक्य काय डायरेक्टचं आहे, मग आता आपल्याला काय करायचं इनडायरेक्टमध्ये करायचं आहे, तर लक्षात ठेवायचं सब्जेक्ट बदलतो का रे, नाही बदलत. मग बघा, चारीच्या चारीमध्ये पण बदलला का, नाही. एका झटक्यातच चारी वाक्य आपण चेक केले. बघा, त्यानंतर बघा सीड आहे, सीड काय, रिपोर्टिंग व्हर्ब आहे. काय आहे, रिपोर्टिंग व्हर्ब आहे, पण कुठल्या काळामधलं आहे रे, पास्टमधलं आहे. बरोबर, पास्टमधलं आहे, तर त्यासाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो पास्टमधलं आहे, मग आपल्याला पास्टमधलंच लागणार आहे. टेल्स पास्टमधलं आहे का रे, नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हटला. असं लॉजिकनं सोडवा ना तुम्ही. सेज पास्ट टेन्समधलं आहे का रे, नाही. हे कसं काय मी एवढं कॉन्फिडन्सनं सांगितलं तुम्हाला, कारण सीड जे आहे पास्ट रिपोर्टिंग व्हर्ब आहे, त्यामुळे पास्टच डायरेक्ट इनडायरेक्ट करताना आपला रिपोर्टिंग व्हर्बचा फॉर्म पाहिजे. तर हा सेज होऊ शकत नाही, टेल्स होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 तो आयसी उड गए भैया. तुम्हाला मी उत्तर तर देतो आहे पण मला काय सांगायचं, किती सोपे प्रश्न आहेत, 5 प्रश्न असतात. अर्थात या 2 टॉपिकवर तुम्ही थोडीशी जरी प्रॅक्टिस केली ना, थोडीशी म्हणजे मी सांगतो तशी, क्लिअर, तुमच्या मनाने सारखी नाही, कारण मी डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलं अक्षरशः एक्सपर्ट बनवणार आहे, पण एकदम सोप्या पद्धतीने, अजिबात तुम्हाला गोंधळू देणार नाही, घाबरू देणार नाही, चिंताग्रस्त होऊ देणार नाही, एकदम हसत खेळत मन मोकळ्यापणाने तुम्हाला एकदम मित्राप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे, अजिबात लोडू देत नाही तुमच्यावर. क्लिअर? कारण मी जास्त तुम्हाला माहिती आहे, मी जास्त त्याला आव आणून कुठलीच गोष्ट शिकवत नाही, मला असं एकदम म्हणजे डाऊन टू अर्थ असं तुम्हाला शिकू वाटतं, एकदम म्हणजे कुठलं तरी जास्त असं ॲटिट्यूडनं मला शिकू वाटत नाही विद्यार्थी मित्रांनो, मी एकदम तुम्हाला ऑनेस्टली सांगतो. क्लिअर? बघा, 2 आणि 4 नंबरचे पर्यायच राहिले होते. बघा, आता सेड सेड इथपर्यंत बरोबर होतं, इथंपर्यंत पण बरोबर आहे, मग असं चेक करायचं, त्यानंतर ही इथं बरोबर आहे, इथे ही बरोबर आहे, पण इथं हॅज दिलेलं आहे, इथं हॅड दिलेलं आहे, चला बस एवढ्याला चेक करू, उत्तर काढून टाकू. बघा डायरेक्ट कसं दिलेलं आहे, बघा इथे जे विद्यार्थी मित्रांनो कसं आपल्याला ते ठरणार, जर तुमचं विद्यार्थी मित्रांनो रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्टमध्ये असेल तरच वाक्याचा टेन्स बदलणार आहे, आणि हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, प्रेझेंट टेन्सचं वाक्य पास्टमधले जाणार आहे, मग मला सांगा हॅज काय प्रेझेंट टेन्सच फॉर्म आहे, त्यामुळे हे वाक्य होईल का, नाही. अच्छा, तुम्ही म्हणाल सर इथं नेमकं तुम्ही म्हणालेत काय, आम्हाला एकदा सांगा ना व्यवस्थितरित्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट असेल तर तुमच्या वाक्याचा टेन्स म्हणजे डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट करताना त्याचा टेन्स बदलणार आहे, पण कशाहून कळालं मला, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे सेल्ड आहे तिथे, त्यामुळे मला कळालं पटकन. मग ह्याचं जे आहे मला पास्टचं रूप पाहिजे होतं, पास्टचं रूप काय विद्यार्थी मित्रांनो, हॅड येईल, हॅड, समजलं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असं आहे. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जास्त सायंटिस्ट बनायचं नाही. चला 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 माझ्याकडे लक्ष ठेवा, मी काय बोलतो आहे, जास्त सायंटिस्ट बनवू नका. तुम्हाला भीती घालू तुमची मान दाबू तुम्हाला त्याच्यावर दडपण होत जर असेल आणि तशा प्रकारे जर तुम्ही शिकवत असताना किंवा कोणी शिकवत असेल तर हात जोडून विनंती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी आज मी सांगतो आहे, इतक्या सोप्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला मी कसं सांगू. विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकल गोष्टी शिका, बुकिस्ट शिकू नका, जिंदगीत पण कधी तुम्हाला स्कोर होणार नाही तशाने. क्लिअर? एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने शिका, कारण TCS चे जे काही मी तुम्हाला एका शब्दात सांगतो विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा विद्यार्थी मित्रांनो. TCS ला जर व्होकॅबलरी जर केली आणि ठराविक टॉपिकचे जर तुम्ही एकदम जबरदस्त मास्टर बनला तर TCS मध्ये एकदम जबरदस्त स्कोर करू शकता, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि राहिला मुद्दा व्होकॅबलरीचा, व्होकॅबलरी विद्यार्थी मित्रांनो TCS ची अशी नाही जात की आउट ऑफ झोन, म्हणजे डायरेक्ट तुम्ही आहेत पृथ्वी ग्रहावर आणि व्होकॅबलरी येणार मार्स ग्रहावरून, असं घडत नाही विद्यार्थी मित्रांनो.
टीसीएसची वोकॅब्युलरी बघा मी काय म्हणतोय टीसीएसची वोकॅब्युलरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 90% विद्यार्थी मित्रांनो ही केलेल्या मेहनतीमधूनच येणार आहे मी हे तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो वोकॅब्युलरीबद्दल असं बोलले जाऊ शकत नाही कधी ज्यावेळेस ती वोकॅब्युलरी एमपीएससीच्या तवरी घेतली जात असेल ना तर तिथे तुमची प्रॉबिलिटी 90% मी असं म्हणेन तुमचं 75 to 80% तुमची वोकॅब्युलरी तुम्ही जर प्रिपरेशन केलं तुमच्या इथपर्यंत हातात येऊ शकतं वोकॅब्युलरीचे एकूण प्रश्नांच्या संख्येपैकी पण टी सी एस मात्र लक्षात ठेवा तुम्हाला खूप झुकत माप देते विद्यार्थी मित्रांनो जर वोकॅब्युलरी चांगली केली तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे पण वोकॅब्युलरीच्या पॅटर्नला ज्यावेळेस मी प्रश्न घेणार त्यावेळेस मी तुम्हाला बोलणारच आहे मग आत्ता जे मी घेतलं आहे तुम्हाला हे घेतलं आहे डायरेक्ट इनडायरेक्टचं वाक्य आणि डायरेक्ट इनडायरेक्टचं वाक्य बघा पहिल्यांदा तुम्हाला अशी एक लंबी लचक लाईन दिलं जाणार आणि विचारलं जाणार एक वाक्य दिलेलं आहे खाली त्याचं तुम्ही डायरेक्टचं इनडायरेक्ट करा चार पर्याय दिलेले असणार समजलं चार पर्याय दिलेले असणार त्यापैकी योग्य पर्याय जो आहे तो तुम्ही निवडायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक वाक्य पण ते देणार जसं की हे बघा इथे एक वाक्य दिलेलं आहे हे डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य दिलेलं आहे त्यांनी क्लिअर मग असंच जे आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पेपरला पण अशाच प्रकारचे वाक्य विचारतात ते अर्थात हे टी सी एसचंच वाक्य आहे हे काय मी स्वतः माझ्या मनाने तयार केलेलं वाक्य नाही कारण मी टी सी एसच्या पेपरचा तुम्हाला एक नजारा देतो आहे एक झाकी देतो आहे एक झलक देतो आहे मग त्याच्यातनं तुम्हाला मात्र माझ्या समोरचा विद्यार्थी जो एकदम चोकस बुद्धीनं अलर्ट माइंडनं ऐकत असेल तर बाबा तुला मला हात जोडून मी तुला सांगतो आहे तर मी तुला एकदम मित्राप्रमाणे सांगतो आहे की टी सी एसला जर स्कोर करायचा असेल तर टी सी एसच्या प्रमाणेच अभ्यास करा अदरवाईज स्कोर येणार नाही बघा मी हे तुम्हाला आज सांगतो आहे आणि मी ते सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे मी स्ट्रॅटेजीचे लेक्चर इतके जबरदस्त बनवणार की तुम्ही पण याद राखलं पाहिजे म्हणले पाहिजे सर ये होईना बात सर अशा प्रकारे जर शिकवलं सर आम्ही स्कोर करणार म्हणजे करणार क्लिअर म्हणजे नकळत कळत तुम्हाला सर एवढे एक्सपर्ट बनवणार एवढं मस्त खिलाडी बनवणार तुम्हाला कळणार पण नाही विद्यार्थी मित्रांनो आणि ऐन वेळेस तुमचा स्कोर पण मस्त बनेल क्लिअर मग आता एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा मी पहिल्यांदा सांगितलं की ॲक्टिवाईजच्या पॅशिवाईजमध्ये विचारतं टी सी एस आणि दुसरा टॉपिक जो आहे टी सी एसचा अत्यंत महत्त्वाचा जो आहे म्हणजे अक्षरशः टी सी एसची गर्लफ्रेंड आहे हा टॉपिक तर या टॉपिकचं नाव जे आहे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट इनडायरेक्ट आहे त्यालाच आपण नरेशन पण म्हणतो बघा आणि विद्यार्थी मित्रांनो यावर पण दोनपेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा पण अधिक प्रश्न येण्याचे चान्सेस असतात आणि असे विचारलेले आहेत एक वाक्य विचारित नाही टी सी एस दोन वाक्य विचारती कधी कधी तीन वाक्य विचारती कशावर रे कोणत्या टॉपिकवर डायरेक्ट इनडायरेक्ट मग मला सांगा जो व्यक्ती ॲक्टिवाईज पॅसिवाईज आणि डायरेक्ट इनडायरेक्ट या दोन टॉपिकचा अभ्यास न करता टी सी एसच्या व्याकरणाचा अभ्यास करतो तर त्याला काय नाव देणार तुम्ही सुचवा क्लिअर तुम्ही सुचवा आता माझ्या तर मी जर बोललो तर मग तो व्हिडिओज कोणी तो जो कोणी एखादा व्यक्ती असेल तर तो पाहणं बंद करीन क्लिअर तुम्हीच सुचवा त्याच्यासाठी कारण लक्षात ठेवा ते तो जो व्यक्ती असणार आहे ज्याला आता तुम्ही असं म्हणू नका सर त्याला माहीतच नसेल ते काही सांगू नका विद्यार्थी मित्रांनो एक्सक्यूज देऊ नका कारण लक्षात ठेवा शेवटी आहे तुम्हाला सावरायचं आहे याच्यामधनं कोणीतरी येणार आहे आणि तुम्हाला असे खूप अरिस्टॉटल वाटमध्ये भेटतील की जास्त तुम्हाला जिंदगीचं पाणी पाजतील किंवा जास्त नॉ ज्ञान जे आहे वाटतील पण तुम्हालाच जे आहे उद्या जर अपयश आलं तर स्वतःच सामना करायचा आहे त्यामुळे मी आज सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो दोन टॉपिक एकदम तुम्हाला सांगतो टी सी एसची गर्लफ्रेंड आहेत म्हणजे कोणते एक तर सांगितलं आहे ते म्हणतात सर दोन का बघा एक तर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिवाईज पॅसिवाईज आणि दुसरा जो टॉपिक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे आणखी सोपं काय सांगू तुम्हाला म्हणजे क्रमवाईज मी सांगतो आहे त्यामुळे टी सी एस आणि जे आहे टी सी एसवाल्याने डायरेक्ट इनडायरेक्ट आणि ॲक्टिवाईज पॅसिवाईज जोर म्हणजे एकदम जोर लगा की आयुष्या असे टॉपिक केले पाहिजे थोडाही कॉम्प्रोमाइज करायचे नाही थोडी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याच्या बाबतीत जे आहे थोडीही हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही 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 चलो नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो टी सी एसला आवडणारा टॉपिक एकदम मक्खन टॉपिक टी सी एससाठी आणि सर्वात जास्त मार्क्स देणारा परंतु मार्केटमध्ये एवढी भीती घातली पी क्यू आर यू एस जणू काय पी क्यू आर यू एस म्हणजे जगातलं सर्वात मोठं काय आठवं आश्चर्य आहे अजिबात नाही एकदम 65 प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो मी आत्मविश्वासाने सांगतो जर समजा तुम्हाला मी 50 जरी प्रश्न दिले विद्यार्थी मित्रांनो तर त्यापैकी मी सांगतो आहे तुम्हाला तुमचे हार्डली 5 प्रश्न पण चुकायला नाही पाहिजे हार्डली 5 प्रश्न पण आता तुम्ही माणसांसरी खरंच शक्य आहे का दोन गोष्टीनं शक्य आहे नंबर एक विद्यार्थी मित्रांनो तुमचं एकंदरीत नॉलेज किती आहे चांगलं सब्जेक्टचं पटपट पटपट जोडण्याची कला किती चांगली आहे आणि नंबर दोन तुम्ही एलिमिनेशन टेक्निकचा किती मस्त उपयोग करून त्याचं उत्तर आणता हे जर तुम्हाला जमलं तर पटापट 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 उत्तर काढता येतात आणि लक्षात ठेवा पी क्यू आर एस म्हणजे हे तुमच्यासाठी पी क्यू आर यस हे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टी सी एसवाला जो असतो ना कुठलाही स्टुडंट असेल तर त्यासाठी स्कोर हाय करण्याचं एकमेव जबरदस्त साधन आहे ज्याने पी क्यू आर एसला स्कोर केला तर समजायचं त्याचा इंग्रजी व्याकरणामध्ये स्कोर बनलाच बनला क्लिअर कारण याच्यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे प्रश्न विचारले जातात तुम्हाला वाटतं इतकं लंबलचक वाक्य आहे सर तुम्हाला कसं सांगायचं सर तुम्हाला वाटतंय की सर लय सोपं वाक्य आहे पण ॲक्च्युअली तसं नसतं तुम्हाला कसं सांगायचं सर मी कालच प्रश्न सोडवले सर माझ्या 10 पैकी 10 चुकले तर लक्षात ठेवायचं आहे थोडंसं ना
मी आता मी ज्यावेळेस तुम्हाला पी क्यू आर एस चे प्रश्न घेणार ना त्यावेळेस बघा किती मक्खण आणि किती सोपे प्रश्न आहेत. क्लिअर? त्यामुळे घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि असं पण नाही, मी असं बी नाही म्हणून अरे टी सी एस म्हणजे लय गई गुजरी आहे अजिबातच तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही असं जा आणि तसं पास होतात. 25 पैकी 25 प्रश्न येतील असं पण मी बाबा बंगालीसारखं अजिबात तुम्हाला आश्वासन देत नाही. मी फक्त एकच सांगतोय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आणि ते कान देऊन ऐका तुम्ही. पी क्यू आर एस हा तुम्हाला मार्केटमध्ये आणि त्या विशेषता करून मी म्हणतो आहे तुमच्या स्पोस्टपर्यंत किंवा इंग्रजीच्या व्याकरणामध्ये बेस्ट स्कोर करण्यासाठी एक दिलेली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे टी सी एसनी. क्लिअर? त्यामुळे त्याचा फायदाच घ्या, अजिबात त्याचं नुकसान होता कामा नये. आणि प्रश्न विचारण्याचे प्रकार वेगवेगळे, पॅराजम्बलनं कधी कधी विचारला जातो प्रश्न, कधी कधी काय केलं जातं की 8 शेपूटवर दिल्या जाते आणि मग त्या शेपटीला जे आहे खाली 3-4 फांद्या फोडलेल्या जातात आणि त्या 4 फांद्या ज्या आहेत अशा पी क्यू आर एस मग तुम्हाला नंबरनं निवडायचे असतात. पहिल्यांदा पी वाली येईल जोडी का ही येईल का आर वाली येईल का एस वाली येईल, जर एस वाली येत असेल तर पहिल्यांदा घ्या, क्यू वाली येत असेल तर पहिल्यांदा घ्या, अशा पद्धतीने मग त्या 4 जोड्या आपण काय करायच्या त्यांचं खेळत बसायच्या जोड्या लावायच्या. क्लिअर? म्हणजे बरोबर त्यांचा क्रम लावायचा आणि मग त्याच्यानंतर एक लॉजिक ऑर्डर बनला, एक सिक्वेन्स बनला त्याचा परफेक्ट. बरोबर? त्याचा अर्थ मिनिंगफुल जर बनला. कधी कधी विचारलं जातं पॅरेग्राफ असतो यांचा पॅरेग्राफ बनवा वगैरे असे किती फिरून प्रश्न विचारू दे त्यांना. पण शेवटी मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की एवढे ज्या बी काय लाईन बनतात त्या एक मिनिंगफुल लाईन बनत असतात त्या त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, एक करेक्ट ऑर्डर बनत असते विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे पी क्यू आर एस हा टी सी एसमधला सर्वात सोपा घटक आहे, अजिबात घाबरायचं नाही. बऱ्याचशा लोकांना याचा फोबिया झालेला आहे, त्यांच्या मनात फक्त भीती भरलेली आहे. पण कधी कधी विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 100 प्रश्न तुम्ही सोडवलं का रे, पी क्यू आर एस किंवा पॅराजिम्बल या घटकावर आलेले तुम्ही 100 प्रश्न सोडवले का? उत्तर जर यस असेल तर तुमच्या तोंडात मला तो शब्द पाहिजे की सर पी क्यू आर एस अवघड आहे. ज्याने 100+ प्रश्न सोडवले, ज्याने 100+ प्रश्न सोडवले विद्यार्थी मित्रांनो, त्यालाच अधिकार आहे की सर पी क्यू आर एस कसा आहे, कसा चांगला आहे का टप्पा आहे, सॉरी सोपा आहे का टप्पा आहे असं बोलण्याचा. तुम्ही पी क्यू आर एसचे प्रश्न सोडवले नाही, तुम्ही पी क्यू आर एस टॉपिक कधी जिंदगीत उकळूनच पाहिला नाही आणि तुम्ही नुसते पी क्यू आर एस एवढंच ऐकलं कोणीतरी त्याच्यामध्ये बी आर कुठे घेता पी क्यू कुठे घेता तुम्हाला ते पण कळत नाही. क्लिअर? तर अशा लोकांसाठी लक्षात ठेवा मी काय बोलू बरं आता. हां, अशा लोकांसाठी काय बोलू, मला फक्त इथे एकच सांगायचं आहे, टॉपिक सोपा आहे विश्वास ठेवा आणि हा खरंच सोपा टॉपिक आहे, यापेक्षा सोपा टॉपिक नाही. याच्यात काहीच नाही हो, हे म्हणजे तुम्हाला फुकट वाटलेले हे आहेत, म्हणजे काय म्हणते प्रसादासारखे मार्क आहेत टी सी एसकडनं. मग आता तुम्हाला याच्यातलं पण तुमचे जर मार्क्स कटत असतील तर मग लय अवघड गोष्ट आहे. पण असो तरी पण लक्षात ठेवा, मी तर तुमची याची इतकी धूमधडाके प्रॅक्टिस करून घेणार आहे की त्याच्यात तुम्ही म्हणले पाहिजे सर बस झालं आता. क्लिअर? म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळलं पाहिजे की कसं जोडा याचे पटपट पटपट पी क्यू आर एस कसं बनवायचं, क्रम कसे लावायचे, ऑर्डर कशी घ्यायची यांची, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते शिकवणार आहे. अर्थात इथे बघा ना विद्यार्थी मित्रांनो, कसा प्रश्न विचारला यांनी, बघा यांनी विचारलं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. करेक्ट ऑर्डरमध्ये टाकायचे आहेत फक्त सेंटेन्सची ऑर्डर. अर्थात हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यात नाही असं मस्त एक सेंटेन्स बनणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऑर्डर बनली पाहिजे करेक्ट. असं नाही की तुम्ही माणसां सर हे पहिल्यांदा घ्या ते पहिल्यांदा घ्या तसं नाही जमणार. बघा काय बोललं आहे, हायड्रोजन फ्यूल ड्रिव्ड, म्हणजे कशातनं काढलं जातं रे हायड्रोजन हे जे फ्यूल आहे कशातनं काढलं जातं तर सांगा, फ्रॉम द सी, म्हणजे कशामधनं समुद्रामधून, आणि कुड बी अँड अबंडंट, आणि हे जास्त प्रमाणात असू शकतं कशामध्ये, समुद्रामध्ये म्हणजे सीमध्ये. बरोबर? आणि सस्टेनेबल काय आहे, सस्टेनेबल काय सांगा बरं, सस्टेनेबल काय सांगा, सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टू फॉसिल फ्यूल. फॉसिल म्हणजे कोळसे गिळसे जे असतात ना, तर त्यापेक्षा तर हायड्रोजन जे फ्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो ते तर किती भारी आहे, बट पोटेन्शियल पॉवर है ना, बट द पोटेन्शियल पॉवर, आणि पॉवरच्या पुढे काय येणार, सॉर्स, सॉर्स म्हणजे साधन. बरोबर? हे काय एक साधनच आहे, साधन आहे. आपण जिओग्राफीमध्ये वाचलं का नाही तुम्ही, हॅज बीन लिमिटेड बाय टेक्निकल चॅलेंजेस. पण हे हायड्रोजनचं फ्यूल ज्यावेळेस आपण समुद्रामधून काढतो विद्यार्थी मित्रांनो, अर्थात ते अल्टरनेटिव्ह चांगलं आहे कोणासाठी, फॉसिल फ्यूल्सपेक्षा तर चांगलं आहे. आणि हे पोटेन्शियल पण आहे कोणचं, हायड्रोजन हे फ्यूल. परंतु ज्यावेळेस आपण त्याला समुद्रामधून काढतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस त्याला काय होतं, म्हणजे सॉर्स जे आहे तर त्याला टेक्निकल चॅलेंजेस खूप आहेत. पण लक्षात ठेवा, इन्क्लुडिंग कसे आहे, कोणचा टेक्निकल चार्जेस आहेत, तर आपले चॅलेंजेस आहेत, तर धरून कोणचं धरून, बघा हाऊ टू प्रॅक्टिकली हार्वेस्ट इट, म्हणजे त्याला कसं हार्वेस्ट करायचं प्रॅक्टिकली, तिथपर्यंत त्याचे चॅलेंजेस आहेत. म्हणजे मग लाईन कशी वाचायला पाहिजे होती, पहिलं तर बघा पहिली शेपूट घ्या, शेपूट कुठे बघा, ऑलरेडी शेपूट दिलेली असते बघा कधी कधी, गरजेचं नाही की दरवेळेस शेपूट दिलेली असेल. इथून हायड्रोजन फ्यूल डिराइव्ड, आता इथून पुढे काय लागू शकतं, तर फ्रॉम येईन बघा, फ्रॉम हां म्हणजे काय आलं, आरवाला आलं है ना, हायड्रोजन फ्ल्यूड ड्रिव्ड
कुठं कशापासून कशापासून समुद्रापासून है ना, समुद्रातून काढलं जातं. मग पहिल्यांदा काय आलं पाहिजे, आर आलं पाहिजे. बघा आर इथं आलेलं आहे, आर इथं आलेलं आहे. इथं आलं का रे, नाही हट, इथं आलं का रे, आलं, बरोबर आहे. बघा त्यानंतर बघा, फ्रॉम द सी कुड बी अबंडंट सस्टेनेबल सॉर्स. त्यानंतर बघा आता इथपर्यंत झालं सस्टेनेबल सॉर्स. अल्टरनेटिव्ह टू म्हणजे कशाला अल्टरनेट आहे, तर फॉसिल फ्युलला, म्हणजे यस यायला पाहिजे. बघा त्यानंतर आता यस कुठे आहे, बघा इथे यस आहे, इथे यस आहे, हे तर कटलेलंच आहे. हां इथे पी आलं बघा, चल हट. याच्यामध्ये बघा काय आलेलं विद्यार्थी मित्रांनो, क्यू आलेलं, चल हट. म्हणजे पर्याय क्रमांक दोन. आणि लक्षात ठेवायचं, परत तुम्ही समोर पण संपूर्ण वाक्य वाचायचं आणि मग त्यांचा मिनिंगफुल अर्थ निघतो का, करेक्ट ऑर्डर बसती आहे का, इत्यादी संपूर्ण गोष्टी. आणि याच्यामधले काही इतर पण खूप सारे बारकावे आहेत, ते पण मी तुम्हाला शिकवतो. पण लक्षात ठेवा, टॉपिक मात्र सोपा आहे. बार 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 मला तोंडात हा शब्द काढायला आता भाग पाडू नका. क्लिअर? मग हे टी सी एस असे पी क्यू आर एसचे जे प्रश्न असतात, पी क्यू आर एस, क्लिअर? तर इसको पी क्यू आर एस हे एकदम सोपे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. तुम्हाला मिनिमम तीन प्रश्न तरी याच्यावर विचारता आहे टी सी एस. मग आता काय पाहिजे लक्षात ठेवा, किती टॉपिक, म्हणजे जर तुम्हाला जर व्हॉइसचा टॉपिक तुम्ही चांगला केला, त्यानंतर तुम्ही नरेशनचा टॉपिक जर चांगला केला, क्लिअर, आणि त्यानंतर लक्षात ठेवा तुम्ही पी क्यू आर एसचा टॉपिक चांगला केला, तर मी म्हणेन टी सी एसचा जे आहे ना तुम्ही अभ्यास केला. अदरवाईज आहे ना तुम्ही अभ्यास दुसराच केला, तुम्ही अभ्यास दुसराच केला. जे लोक लक्षात ठेवा म्हणतात की सर आम्हाला तलाठी टी सी एस घेणार का वगैरे, जर तुम्हाला वाटतंय ना तलाठी टी सी एस घेणार आहे, माहीत असेल ना तुम्हाला, तर लक्षात ठेवा. मग टी सी एससारखा अभ्यास करा, पूर्वीच्या तलाठ्यासारखा अभ्यास करू नका. इथे कोणते टॉपिक टी सी एस विचारते, कोणत्या टॉपिकला कसा अभ्यास करायला पाहिजे, किती प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न असतात, किती सोपे प्रश्न असतात, हे पहिले समजून घ्या. त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करा. डायरेक्टच मदत घुसू नका विद्यार्थी मित्रांनो, मदत घुसतानंतर मग फसतान. बघा पहिले समजून घ्या कसे प्रश्न आहेत, पॅटर्न कसा आहे, रिसेंट प्रश्न कसे विचारलेत, इत्यादी इत्यादी सोप्या सोप्या गोष्टी. क्लिअर? थोडं थांबा. चला पी क्यू आर एस क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय रे, चला बोला. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रीपोजिशन. काय बोललो आहे, प्रीपोजिशन टू फिल इन द ब्लँक. आणि ते काय करतात टी सी एसवाले, लक्षात ठेवा, तुम्हाला अशी एक रिकामी जागा देतात आणि विचारतात की इथे कोणचं प्रीपोजिशन येईन बाळांनो, क्लिअर, कोणचं प्रीपोजिशन येईन. आणि लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला परत एकदा महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, चार नंबरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक, क्लिअर, तो म्हणजे कोणचा विद्यार्थी मित्रांनो, फिक्स्ड प्रीपोजिशन. अर्थात हा टॉपिक कशावर आलेला आहे, फिक्स्ड प्रीपोजिशनवर आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या याच्यावर आलेला आहे, फिक्स्ड प्रीपोजिशन या टॉपिकवर आलेला आहे. मग आता बघा काय विचारलं, त्यांनी चूज द अप्रोप्रिएट, म्हणजे एकदम त्याला करेक्ट येणारं प्रीपोजिशन कोणचं आहे. ही हॅज बीन टोल्ड, है ना, म्हणजे ही हॅज बीन टोल्ड, तो बनवलेला आहे बाय अ डॉक्टर, डॉक्टरकडनं त्याला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. टू रिफेन, है ना, रिफेन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, रिफेन, ऑब्स्टेन वगैरे मी तुम्हाला शिकवलं, सिनोनिम्समध्ये मी तुम्हाला हे वर्ड शिकवलेलं आहे, क्लिअर. पण रिफ्रेन, रिफ्रेन, रिफ्रेन नाही, रिफ्रेन या शब्दासोबत विद्यार्थी मित्रांनो कोणचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिक्स्ड प्रीपोजिशन येईन, तर त्याचं उत्तर आहे फ्रॉम, हे त्याच्यासोबत जे आहे एकदम रिफ्रेनच्या सोबत जे आहे विद्यार्थी मित्रांनो विध येणार नाही, रिफ्रेनच्या सोबत ऑफ येणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे रिफ्रेन या ज्या याच्यासोबत सोबत फक्त फिक्स्ड प्रीपोजिशन येणार आहे. हे शब्द कोणता शब्द, फ्रॉम हे प्रीपोजिशन जे आहे रिफ्रेन या शब्दासोबत येणार आहे. अशा प्रकारचे फिक्स्ड शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि सोपा आहे, जास्त अवघड नाही. पालन सुरूमध्ये उत्तर दिलेलं आहे, याचं जास्त काय असा मार्क्स ग्राउंड पडलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. एकदम मक्खण तुम्हाला मी फिक्स्ड प्रीपोजिशन शिकवणार आहे विद इतक्या स्मार्ट पद्धतीचे ट्रिक, तर खूप सांगणार मी तुम्हाला कशामध्ये, फिक्स्ड प्रीपोजिशनमध्ये, त्यामुळे काळजी करू नका. बघा तुम्ही नेक्स्ट बघा कसं विचारलं रे, बघा हे विचारलं, बघा रिप्लेस द अंडरलाईन. बघा अंडरलाईनला बघा पहिलं कसं विचारलं, त्याने रिकामी जागेमध्ये विचारलं, त्यानंतर टी सी एसनं कसा दुसरा पॅटर्न आहे त्यांचा प्रश्न विचारण्याचा, अंडरलाईन करून बघा. रिप्लेस द अंडरलाईन प्रीपोजिशन विथ द करेक्ट फ्रॉम द ऑप्शन टू मेक सेंटेन्स कोहरेंट. पण लक्षात ठेवायचं आहे इथे पण तुम्हाला फिक्स्ड प्रीपोजिशनचा जे आहे हा प्रश्न आहे. आय हॅव टू रिकॉन्सिल्ड, आता रिकॉन्सिल्ड जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ आहे अडाप्ट करणे, अडाप्ट,
म्हणजे कुठल्या गोष्टीला ॲडजस्टमेंट करणं म्हणजे अनुरूप करून घेणे म्हणजेच रिकॉन्सिल करणे. तर यासोबत ॲट येणार नाही ना विद्यार्थी मित्रांनो. ॲटच्या जागी कोणचं घ्यायचं आहे तुम्हाला ते विचारलं त्यांनी की अंडरलाईन जे आहे त्या प्रिपोजिशनच्या जागी कोणचं घ्यायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे टू घ्यायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल सर हा प्रश्न कुठून आला, मार्स ग्रहावरून आला का कुठून आला, तर पृथ्वी ग्रहावरूनच आलेला आहे. पालनेश्वरीमध्ये याचं उत्तर आहे. जास्त बोलायची गरज नाही तुम्हाला. आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी तुम्हाला एकदम मक्खन शिकवणार आहे काय, तर फिक्स्ड प्रिपोजिशन काळजी करायची गरज नाही. आता एक मुद्दा महत्त्वाचा आहे. बघा आत्तापर्यंत मी काय काय बोलत आलो तुम्हाला की टी सी एसचे हे टॉपिक करा, फलांट करू नका म्हणजे व्हाईस करा, डायरेक्ट इनडायरेक्ट करा, त्यानंतर पी क्यू आर एस करा, फिक्स्ड प्रिपोजिशन करा, इथपर्यंत बोललो. आता विद्यार्थी मित्रांनो एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे टी सी एसच्या बाबतीत. आणि जर आपण खूप साऱ्या प्रश्नांचा खूप साऱ्या पेपरचा अभ्यास केला तर ती गोष्ट आपल्याला दिसते. ती म्हणजे कोणती सांगा विद्यार्थी मित्रांनो, टी सी एसची एक सवय राहिलेली विद्यार्थी मित्रांनो. टी सी एस काय करते विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी असे प्रश्न असे टॉपिक उचलती, कोणचा पण एखादा टॉपिक उचलती म्हणजे मग त्याच्यातनं. आता बघा हा कंडिशनलचा प्रश्न आहे. कधी कधी कंडिशनल उचलणार, कधी कधी ॲडव्हर्ब उचलणार, कधी कधी ॲडजेक्टिव्ह विचारणार, पण कधी कधी आणखी दुसरा टेन्स टॉपिक उचलणार, असे वेगवेगळे टॉपिकला पण ती हात घालत असती. पण फोकस जे आहे तिचा 60% ते 50% ते 60% तुमचा जे स्कोर बनणार विद्यार्थी मित्रांनो, ते मी जे एक सांगायलो ना त्या टॉपिकला तुम्ही फोकस करायचं आहे. क्लिअर? मग बाकीचे हे टॉपिक तर आहेतच. तुम्ही असं कधीच नका म्हणू की सर मग हे करायचं नाही का, करायचे ना बाळांनो, ते करायचेत. समजलं? असं नाही म्हणालो मी तुम्हाला ते करूच नका, अजिबात नाही. क्लिअर? सर्व करा म्हणालो आहे. म्हणजे असं नाही म्हणत मी की बाबा कुठलं एखादा टॉपिक आहे त्याला पूर्ण दांडीच मारून टाका, तेही करा पण एका अटीवर करा. बघा एकदम मित्राप्रमाणे सांगतो तुम्हाला, एका अटीवर करा. काय? पहिलं मी जे सांगितलं होतं तुम्हाला व्हॉईस डायरेक्ट इनडायरेक्ट, म्हणजे एकदम माझ्या तुम्हाला सांगतो आहे माझ्या मित्राप्रमाणे सांगतो आहे तुम्हाला. पहिला डायरेक्ट इनडायरेक्ट, व्हॉईस, पी क्यू आर एस, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फिक्स्ड प्रिपोजिशन, आणि मग त्यानंतरची जी तुमची 50% जी फाईट आहे इंग्रजी ग्रामरची, 50% मी सांगितलं तुम्हाला कुठं घालायची आहे. आणि मी तर म्हणेन इथं 60% त्याच्यावरच घालायची आहे, 60% त्याच्यावरच घालायची आपली फाईट. क्लिअर? आणि उरलेली जी 40% फाईट आहे विद्यार्थी मित्रांनो ती बाकी टॉपिकवर. जसं की बघा कंडिशनरचं वाक्य विचारलेलं आहे, बघूयात त्यांनी कसं विचारलं आहे. सोपं आहे, एकदम 5-6 प्रश्न विचारलेला आहे. बघा कशाचा, कंडिशनलचा. अर्थात मी कंडिशनलचा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे, काळजी नाही करायची. ठीक आहे, कुठला टॉपिक सोडित नाही, सर्व टॉपिक शिकवतो, पण जे महत्त्वाचे आहेत त्यांना आणखी व्यवस्थितरित्या शिकूयात. बघा रिप्लेस द अंडरलाईन वर्ड किंवा वर्ड्स. हां, आता इथे फक्त एकच दिलेलं आहे, त्याच्यात काय दोन द्यायची गरज नव्हती, पण त्यांनी दिलं. क्लिअर? विथ द करेक्ट वन किंवा वन्स फ्रॉम. क्लिअर? वन्स फ्रॉम आता इथे पण दिलेलं नव्हते, पण काय गरज पण ठीक आहे. चलो, वन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन टू मेक द सेंटेन्स कोहिरंट. म्हणजे लक्षात ठेवायचं, त्याने काय विचारलं की अंडरलाईन केलेला जो शब्द आहे ना, तर याला जे आहे विद्यार्थी मित्रांनो रिप्लेस करणारा जो शब्द आहे आपल्याला खाली निवडायचा आहे. आणि मग जे सेंटेन्स कोहिरंट करण्यासाठी त्यांनी विचारलं आहे. पण लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कंडिशनलवर दिलेला आहे. आणि कशाहून कळायला होते मला, मी काय काय एखादा काय हे आहे का विद्यार्थी मित्रांनो, देवाचा अवतार आहे का मी की मला कळणार आहे ते? नाही ना. समजलं का तुम्हाला? मी मला कसं कळालं की इप जे वाक्य आहे हे इथून इथपर्यंत दिलेलं आहे, आणि त्यानंतर इकडे रिझल्ट क्लॉज दिलेला आहे त्यांनी. बरोबर? आणि इकडे इपचं वाक्य जे असतं, इपचं जिथून सुरुवात होत असतं त्याला कंडिशनल क्लॉज म्हणतो आपण, कारण आट घालणारा शब्द आहे तो. आट घालणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? कंडिशनल क्लॉज. आणि त्याचा उत्तर देणारा जो आहे तो म्हणजे रिझल्ट क्लॉज. मग जसे जर दोन क्लॉजवाले दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं? कंडिशनलचं वाक्य. परंतु मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवलेलं आहे, काय शिकवलं का नाही बघा बरं मित्रांनो, काय शिकवलं तुम्हाला की वाक्यामध्ये उड आला असेल ना इकडे. क्लिअर? आता हे काय विद्यार्थी मित्रांनो उड आलेलं आहे, म्हणजे इकडं तुम्हाला माहीत आहे पास्ट यायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण अपवाद बारकावे मी संपूर्ण शिकवलेलं आहे तुम्हाला. असं नाही की फक्त ओवरवरचं बोलबच्चनगिरी सोडून एकदम डिटेलमध्ये, आणि एकदम मी तुम्हाला एकदम त्याच्यातलं खिलाडी बनवलं आहे अक्षरशः. क्लिअर? तर हे कंडिशनल टूचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, कंडिशनल टाईप टू. क्लिअर? टाईप टूचं वाक्य आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे टाईप टूच्या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कंडिशनल जे आहे, म्हणजे इथं काय दिलं, इफ आय वर यू, म्हणजे जर मी तुझ्या जागी असला असतो. आणि ज्यावेळेस आपण स्वतः दुसऱ्याच्या जागी ॲज्युम करीत असतात किंवा कुठल्याही एखाद्या कर्त्याला दुसऱ्याच्या जागी ॲज्युम करायचं असतं, त्यावेळेस लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर हे नावाचं जे डब्ल्यू ई आर ए नावाचं जे वर्ब आहे, तर हेच वर्ब घ्यायचं असतं. तर तुम्ही असं म्हणाल सर आयच्या जागी तर सर आयला तर वाज यायला पाहिजे सर, तुम्ही वर का घेत आहेत सर, तुम्ही वर का घेतात? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, चाहे इथं दे असो चाहे इथे ही असो, परंतु कंडिशनल क्लॉजच्या
जर इकडे वुड दिसलं तर मात्र इथे जे अजूम म्हणजे इफ आय वर यू इफ आय वर सी इफ आय वर फलाना इफ आय वर बर्ड असं काही पण बोलू द्या. मी अजूम करतो ना माझं स्वतःला त्या जागी, मग मी आहे का नाही. मी जर असं म्हणालो की इफ आय वर यू, जर मी तू असला असतो तर मी फलाना फलाना केलं नसतं किंवा मी इथे हे केलं असतं इत्यादी इत्यादी. अशावर मी तुम्हाला 1760 खूप सारे वाक्य घेतलेत. आता इथे मी उगाच मला बोलून बोलून आता हे होत नाही क्लिअर. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधनं एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्यावेळेस अज्युम करताना आपल्याला ऑलवेज ऑलवेज हमेशा 100% नो डाऊट आपल्याला फक्त आणि फक्त वर घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त डोकं लावायचं नाही किंवा तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न येता कामा नये. मग उत्तर काय होतं, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड वर होतं. परंतु आपल्याला कंडिशनल हा टॉपिक पण विचारतं आहे. कोण कोण विचारतं रे, तर टी सी एस विचारत आहे हेही आपल्याला कळालं आहे. म्हणजे टी सी एस कधी कधी अधूनमधून जे आहे वेगवेगळ्या टॉपिकला पण पुचक्या मारताच सोडत नाही बघा ते, क्लिअर. पण त्यामुळे असं नाही विद्यार्थी मित्रांनो की तीच टॉपिक करायचं मग कंडिशनल करू सर यावेळेस टी सी एसला सर असला खतरनाक स्कोर करतो सर मी काय करतो आता कंडिशनल टॉपिकच भारी बनवतो, तसं नाही. पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला की पहिले कोणते जास्त टॉपिक हायलाईट करायचे, त्यानंतर उरलेले टॉपिकचा जेवढा फोकस आहे आपला एनर्जीचा तो मग यांच्याकडे आणायचा आहे. बघा एक दुसरा प्रश्न दाखवलेला आहे मी तुम्हाला. आता याच्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टी सी एसचे जे काही टेन्सचे प्रश्न असतात आणि जे आमच्या कंबाईनला येत असतात किंवा आमच्या एम पी एस सीच्या पोरांना येत असतात ना, तर त्यांचे जर प्रश्न विचारले ना तर तुम्ही पळूनच जासान विद्यार्थी मित्रांनो. त्यांचे जर का टेन्सचे प्रश्न दाखवले तर तुम्ही म्हणसान सर आता असे जर प्रश्न विचारले सर टी सी एसनं तर आम्ही सर आता टी सी एस बघा मग सर आता आम्ही अभ्यासच करणार नाही मग असं होईन. बघा विद्यार्थी मित्रांनो जे एम पी एस सी प्रश्न विचारतील विद्यार्थी मित्रांनो टेन्सच्या बाबतीत तर ते प्रश्नांचे लेवल चांगले असते स्टँडर्ड असते. पण जर तुम्ही मला विचारलं सर टी सी एसच्या बाबतीत काय हो सर मग, तर टी सी एसचे प्रश्न एकदम पांचट विचारले जातात. कशाच्या बाबतीत सांगा तर विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो आहे म्हणजे पांचट म्हणजे एकदम खराबच असतात असं मी म्हणत नाही पण एकदम सोपे असतात हे त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. तुम्ही व काही पण अर्थ काढू नका, क्लिअर. म्हणजे टी सी एसचे प्रश्न जे असतात विद्यार्थी मित्रांनो ते सोपे असतात. कशावरचे रे, तर टेन्सवरचे. आणि तुम्ही म्हणाल सर बाकी काय असतं, बाकी बाकी पण ठिकाणी असतात अर्थात ॲक्टिव आहे स्पॅशिवाईज तुम्हाला थोडं चांगलं करायचं आहे, कॉमन एरर थोडंफार म्हणवायचं आहे, त्यानंतर संपूर्ण गाडी आपली सुसाट पाळणार आहे, क्लिअर. आता बघा विच ऑफ द फॉलोइंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स विचारलं आहे, सॉरी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस विचारलेलं आहे. बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट म्हणल्याच्या नंतर काय यायला पाहिजे वाक्यामध्ये सांगा. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो हॅव हॅज यायलाच पाहिजे प्रेझेंट म्हणल्याच्या नंतर, क्लिअर. प्रेझेंट कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस बरोबर. मग आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं सूत्र काय म्हणणार आहे तुमचं सब्जेक्ट बरोबर. सब्जेक्टच्या नंतर काय येणार विद्यार्थी मित्रांनो हॅज हॅव किंवा हॅज हॅव की ऑब्लिक हॅज. त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे याच्यामध्ये बिन येणार आहे कारण हे परफेक्ट म्हणत आहे कॉन्टिन्युअस म्हणत आहे. आणि त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे. म्हणजे व्ही जे क्रियापद असणार आहे तुमचं जे व्ही वन त्याला तुम्हाला आय एन जी प्रत्यय जोडायचं आहे. परत काय जोडायचं आहे, आय एन जी प्रत्यय जोडायचं आहे. आणि त्यानंतर मग तुमचं उरलेलं ऑब्जेक्ट जे काय असेल ते म्हणजे पहिल्यांदा काय पाहिजे सब्जेक्ट, बिल काय सब्जेक्ट आहे, त्यानंतर सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे वर्ब पण सिंग्युलर आलेला आहे, त्यानंतर काय आलं विद्यार्थी मित्रांनो बिन आलेलं आहे कारण कॉन्टिन्युअस आलेलं आहे वाक्य आहे ना, कॉन्टिन्युअससाठी बिन आलेलं आहे बरोबर आहे. गो हे क्रियापद आहे, क्रियापदाला आय एन जी जोडलेलं आहे. बघा इथे आय एन जी दिसतो आहे तुम्हाला, क्लिअर. आणि हे फॉर आहे, हे फॉरचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट, हे समोर बोलून जा, क्लिअर. म्हणजे सांगण्यास तात्पर्य या वाक्यामध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स जे आहे स्ट्रक्चर आपल्याला पर्याय क्रमांक 4 दिसत आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो हॅड बीन गोईन पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसचं आहे. याच्यामध्ये बघा हे जे विद्यार्थी मित्रांनो एवढंसं दिसत आहे मी छोटं छोटं त्याच्यातनं तुकडे वाचतो आहे, क्लिअर. हे जे आहे तुमचं पास्ट कॉन्टिन्युअसचं दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. पण हे तुम्हाला कधी कळणार आणि कसं प्रिपेअर करायचं आहे बघा एकदा परत सांगतो आहे एकदम सोप्या पद्धतीने. लक्षात ठेवायचं आहे टेन्सचा अभ्यास करीत असताना आपल्याला टी सी एसला जर अभ्यास करायचा असेल तर पहिलं आपल्याला कसं वाक्य ओळखायचं कोणत्या काळामधलं आहे हे पहिलं शिकणं लागणार आहे. त्याच्यानंतर मग टेन्सेसच्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकूयात. पण पहिल्यांदा टी सी एस काय मागती ती आपण तिला देऊ खायला म्हणजे आपल्याला ती स्कोर चांगला देईल, क्लिअर झालं सर्वांना. अशाच प्रकारचा एक प्रश्न विचारलेला आहे अर्थात या प्रश्नावर मी जास्त वेळ आता घालणार नाही. प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो थोडा पॉज करा आणि उत्तर द्या. बघा फ्युचर परफेक्ट टेन्स विचारलं की नाही रे बरोबर. मग फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणल्यावर हा काय बघा इज आलेलं आहे याच्यामध्ये हे आहे का फ्युचर प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाही. याच्यामध्ये पण काय आलेलं आहे विज आलेलं आहे हे आहे का रे नाही. याच्यामध्ये पण काय आलेलं आहे इज आलेलं आहे हे पण आहे का रे नाही.
पण आता तुम्ही बघा हे पण पण अच्छा हे इकडचेच वाक्य आहे पुढी बघा पुढी होतं पुढी पुढी हे बघा आता याच्यामध्ये बघा विल बी आलेला आहे याच्यामध्ये हॅव प्लस अच्छा इथं फिनिशिंगला ज्यावेळेस बीन येईन विद्यार्थी मित्रांनो तर इथं आय एन जी लागायला पाहिजे किंवा काहीतरी व्हायला पाहिजे त्यामुळे हे चुकलेलं आहे त्याच्यानंतर बघा आय हॅव फिनिश्ड हे प्रेझेंट परफेक्टचं झालं का रे फ्युचर परफेक्टचं झालं का नाही हे तर प्रेझेंट परफेक्टचं वाक्य झालेलं आहे त्यामुळे हे पण नाही वरच्या वाक्याकडे या विद्यार्थी मित्रांनो यानी आय विल बी फिनिशिंग हे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअसचं होईल प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट कॉन्टिन्युअसचं होईल फ्युचर कॉन्टिन्युअसचं होईल क्लिअर आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो विल ह्याव आता विलच्या नंतर जे विद्यार्थी मित्रांनो कधीच हॅज येत नसतं हॅवच येत असतं त्यानंतर जे आहे क्रियापदाला जे विद्यार्थी मित्रांनो व्ही थ्री लागत असतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो फ्युचर परफेक्ट आणि वाक्यामध्ये काय विचारलं बघा फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्टचं टेन्सचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वांना क्लिअर सर्वांना क्लिअर कोणाला काही डाऊट तुम्हाला लोकांना यापेक्षा सोपं कोणी सांगणार नाही बघा मी तुम्हाला बार बार सांगतो आहे की पहिल्यांदा आपल्याला वाक्य ओळखता आलं पाहिजे ही टीसीएसचं डिमांड आहे दोन नंबर त्या वाक्यावर आपल्याला मग कशाप्रकारे आणखी प्रश्न मांडले जाऊ शकतात टेन्सेसच्या संबंधित ते आपण अर्थात शिकणारच आहोत परंतु पहिलं डिमांड जे आहे मी तुमच्यासोबत मांडलं आहे म्हणजे जसं कंडिशनलवर जर प्रश्न विचारले जातात तसे टीसीएस कधी कधी टेन्सेसवर पण प्रश्न विचारते परंतु हालाकी टीसीएस मी सांगितलं तुम्हाला वेटेज जे आहे पहिलं 60% त्यांना आणि बाकीचं उरलेलं यांना आणि असं पण नसतं विद्यार्थी मित्रांनो कोणी 100% असं तुम्हाला कोणी मी पण नाही कोणाचा देवाचा देव बी आला वरून जर इंद्रदेव बी जर तुम्हाला सांगायला लागला की बाबांना एवढेच टॉपिक करा तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा हा अनप्रिडिक्टेबल असतात त्यामुळे मी जे सांगतो आहे आत्तापर्यंतच्या इतिहासानुसार सांगावलं आत्तापर्यंतच्या पॅटर्ननुसार सांगावलं आत्तापर्यंतच्या प्रश्नांच्या स्वरूपानुसार सांगतो आहे की टी सी एसला हे आवडतं तर तेच आपण करूयात क्लिअर जर टी सी एसला जर आवडत असेल फक्त टेन्सेस तर टेन्सेस करूयात जर टी सी एसला ॲक्टिव आहे स्पॅसिवाईज डायरेक्ट इनडायरेक्ट पी क्यू आर एस आणि फिक्स्ड प्रिपोजिशन सर्वात जास्त आवडत असेल तर मग तेच करूयात क्लिअर अशा प्रकारे जर प्रिपरेशन केलं तर माझ्यामध्ये स्कोर जास्त करू शकता चला नेक्स्ट नेक्स्ट बघा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक अच्छा आर्टिकलच्या बाबतीत जे आहे तुम्हाला ते रिकामी जागा देतात आणि त्यानंतर तुम्हाला ते आर्टिकल विचारतात असे एक टीसीएसचा प्रकार आहे आणि एम पी एस सीमध्ये कसं केलं जातं शक्यतो तुम्हाला फिल इन द ब्लँक तर विचारली जाते परंतु चार पर्याय दिले जातात पण यांनी केलं का तसं नाही म्हणजे लेव्हल ऑफ द क्वेश्चन इज व्हेरी काय आहे ॲव्हरेज आहे त्यामुळे खूपच स्टँडर्डचा प्रश्न नाही आहे अर्थात याच्यामध्ये पण स्टँडर्डचा प्रश्न बनवला जाऊ शकतो असं पण काय नाही आहे परंतु लक्षात ठेवा टी सी एस कधी कधी प्रश्न विचारतं एखाद्या पेपरमध्ये विचारताना एखाद्या पेपरमध्ये विचारित पण नाही आर्टिकलवर पण एखाद्या पेपरमध्ये तर आर्टिकलवर पार तीन तीन दोन दोन वाक्य पण दिसतात त्यामुळे टी सी एसमध्ये आर्टिकल हा टॉपिक पण आपल्याला करायचा आहे क्लिअर म्हणजे आर्टिकलला पण आपण निग्लेक्ट करायचं नाही काय प्रश्न विचारला त्यांनी की बाबा एक अप्रोप्रिएट आर्टिकल निवडा तर सुगर हे मटेरियल नाऊन आहे मटेरियल नाऊनच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो ए आणि ॲन आर्टिकल अजिबातच येणार नाही हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे का बरं कारण ते अनकाउंटेबल नाऊन आहे परंतु लक्षात ठेवा जर स्पेसिफिक केस असेल तर द आर्टिकल येतं हे मी तुम्हाला आर्टिकलमध्ये शिकवलं होतं परंतु लक्षात ठेवा याच्यामध्ये स्पेसिफिक केस नाही त्यामुळे आर्टिकल नो आर्टिकल येणार आहे कुठल्याच प्रकारचं आर्टिकल येणार नाही द पण येणार नाही अशा प्रकारचं एकदम मक्खन क्वेश्चन होता यामध्ये जे आहे काय विचारलेलं आहे परत याच्या रिकामी जागामध्ये तुम्हाला आर्टिकलचा प्रश्न विचारलेला आहे बघा परत परत वाक्य घेतलं आहे मी ही हॅज नॉट सेड म्हणजे ती म्हणाली नाही काय म्हणाली नाही ती अ वर्ड एव्हर सिन्स सी रिटर्न फ्रॉम द लंडन लंडनहून आली ना तर तेव्हापासून तिच्या तोंडातनं एक पण शब्द लिहिला नाही मग एनी वर्ड म्हणजे पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर होईल सोपे प्रश्न असतात क्लिअर बघा फ्रॉम गिवन ऑप्शन रिप्लेस द अंडरलाईन वर्ड्स विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कोरेंट बघा त्यांनी काय विचारलं बघा सी सँग द सॉन्ग तिनं गाणं गायलं क्लिअर साध्या भूतकाळातलं वाक्य आहे परंतु सॉन्ग काय विद्यार्थी मित्रांनो वर्ब आहे वर्बच्या इकडे जे आहे विद्यार्थी मित्रांनो आडबरोब ऑफ मॅनर येतो आणि स्वीट काय ॲडजेक्टिव्ह आहे बरोबर स्वीट हा ॲडजेक्टिव्ह आहे ॲक्च्युली काय यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो खरं तर टी सी एसनं या दोघांची पण जोडी सेमच द्यायला पाहिजे होती पण त्यांनी दिली नाही क्लिअर आहे असू द्या काय फरक पडत नाही पण खाली उत्तरामध्ये त्यांनी योग्य दिलेलं आहे बघा आता बघा हे स्वीट आहे विद्यार्थी मित्रांनो येणार नाही का बरं येणार नाही कारण तिनं गाणं गायलं तर कसं गायलं चांगलं गायलं स्वीट मधुर आवाजामध्ये गायलं कसं गायलं मधुर आवाजामध्ये गायलं म्हणजे स्वीटली यायला पाहिजे होतं बरोबर काय यायला पाहिजे होतं स्वीटली यायला पाहिजे होतं मग इथं लक्षात ठेवायला पाहिजे होतं स्वीटली यायला पाहिजे होतं आणि स्मिथिंगली क्लिअर हे दोन जे आहे विद्यार्थी मित्रांनो यलवाय ज्यावेळेस लागतं आणि असं नाही की लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस यलवाय लागलं म्हणजे आठबरोबर बनणार पण यलवाय ज्यावेळेस प्रत्येक शेवटा लागतो तर ते विद्यार्थी मित्रांनो 99% काय असतं तर आठबरोबर असतं बघा आणि आठबरोबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो वर्बच्या मेन वर्बच्या नंतर येतं आणि विशेषतः करून आठबरोबर मॅनर म्हणतो आहे मी आठबरोबर मॅनर हे कधी येतं तर वर्बच्या नंतर येतं मग त्यामुळे आपल्याला इथे लगेच समजायला पाहिजे होतं की सॉन्ग काय हे सिंग सँग सिंग जे आहे सिंग जे आहे सिंगचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो सिंग हे बघा सी सँग हे काय विद्यार्थी मित्रांनो वर्ब आहे काय तिनं गायलं गाणं गायलं पण कसं गायलं
तर गोड गाणं गायलं क्लियर तर मग गोड गाणं गायलं म्हणजे मॅनर काय आहे याच्या गाण्याचा स्वीटली मधुर गायलं म्हणजे मग आठ बरोबर कोणतं होतं आपल्याकडे स्वीटली होतं क्लियर हे सँग जे आहे इथं भर बाय बघा क्लियर सिंग सँग व्ही टू क्लिअर मग त्यामुळे जे आहे तुम्हाला स्वीटली आणि त्यानंतर इथं काय आलेलं स्मूथिंगली आणि तुम्हाला हे पण मी शिकवलेलं आहे की जर अँडने जर दोन जर का गोष्टी जोडल्या असत्या ग्रॅमॅटिकल आयटमच्या तर त्या सेमच जे आहे फॉर्ममध्ये असाव्यात इकडचा आठ बरोबर तर इकडचा आठ बरोबर इकडचा ॲडजेक्टिव्ह तर इकडचा ॲडजेक्टिव्ह याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरच्या वाक्यामध्ये लगेच समजून गेलं आहे की इथं आडबरूची गरज होती पण इथे त्यांनी वेगळंच काहीतरी ॲडजेक्टिव्ह टाकले होते ॲडजेक्टिव्ह हे नामाला क्वालिफाय करत असतं म्हणजे नामाच्या अगोदर येत असतं क्लिअर म्हणजे मी जर असं म्हणालो बिग आणि इथं जर म्हणालो मी कार कार काय आहे विद्यार्थी मित्रांनो नाऊन आहे नाऊनला क्वालिफाय करणारा बिग हा शब्द जो आहे हा वाक्यामधला ॲडजेक्टिव्ह आहे आणि अच्छा तुम्हाला याच्यामध्ये एक लक्षात आलं का रे काय लक्षात आलं सांगा तर यामध्ये विशेषतः जे आहे नकळत कळत तुम्हाला ॲडव्हर्ब ॲडव्हर्ब या टॉपिकला पण प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं कंडिशनल टेन्सेस यावर पण आणि आता तुम्हाला लगेच एक प्रश्न दाखवलेला आहे मी हाच प्रश्न पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर आहे ते म्हणजे ॲडव्हर्बच्या बाबतीत मग अशा प्रकारचे प्रश्न असतात आता एक नेक्स्ट प्रश्न आला आणि हा ॲडजेक्टिव्हवर आहे कसा बघा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक आता डायरेक्टली ज्या इतर परीक्षा असतात जसं की MPSC मधल्या आपण वेगवेगळ्या परीक्षा आहेत फॉरेस्टच्या असू द्या किंवा MEES असू द्या किंवा मग कंबाईनची ग्रुप सी ग्रुप बी आता ती तर एकत्रच झालेली आहे किंवा राज्यसेवा मेन्स असू द्या तर इथे काय विचारलं जातं तुम्हाला शक्यतो जे आहे विद्यार्थी मित्रांनो चार 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 पर्याय दिले जातात पण याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी फिल इन द ब्लँक अशा प्रकारचा सोपा प्रश्न विचारलेला आहे आणि काय विचारलेलं द लायन अटेम्प्टेड अँड अटॅक्ट ऑन द व्हिलेजर म्हणजे लायननं काय केला अटॅक केला एका व्हिलेजरवर क्लिअर पण लक्षात ठेवायचा अटॅक केला त्यांनी म्हणजे कुणातरी एका व्हिलेजरवर केलेला आहे बरोबर त्यामुळे इथं द घेतलेला आहे मी जर असं इथं ए आर्टिकल घेतलं असतं तरी पण काय प्रॉब्लेम आला नसता लक्षात ठेवा दोन्ही पण बरोबरच होते क्लिअर परंतु इथे मी मात्र दच्या जागी जर ए घेतला असतं तर मग ते चुकलं असतं म्हणजे कोणत्या तरी एका लाईननं अटेम्प्ट नाही केला अटॅक नाही केला विद्यार्थी मित्रांनो इथं पर्टिक्युलर व्हिलेज आलेला आहे ना एक व्यक्ती आलेला आहे ना तर मग इथं दच यायला पाहिजे होतं बघा क्लिअर समजलं तुम्हाला सर्वांना क्लिअर म्हणजे अच्छा मी इथं आर्टिकलबद्दल बोलत नाही आता मी काय बोलतो आहे बघा लायन काय विद्यार्थी मित्रांनो हा नाऊन आहे नाऊनला क्वालिफाय करणारा वर्ड जो असतो त्याला म्हणतो आपण ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एकचा जो आहे ॲडजेक्टिव्ह आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे म्हणजे अर्थात हा जो शब्द आहे TCSनं जे आहे तुम्हाला कशावर विचारला रे तर ॲडजेक्टिव्हवर विचारला याच्या अगोदरचा ॲडव्हर्बवर विचारला होता त्याच्या अगोदर टेन्स त्याच्या अगोदर काय विचारला होता तर तुम्हाला कंडिशनलवर प्रश्न विचारला होता अशा प्रकारचे जे प्रश्नांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर माझ्या मते TCSला प्रश्न जे विचारले चाललात कोणत्या टॉपिकवर विचारले जातात किती सोपे प्रश्न असतात कशा प्रकारचा त्यांचा एक स्ट्रक्चर आहे फॉर्मॅट काय असतं त्यांचं वाक्याचं म्हणजे कसं फॉर्म करतात ते वाक्य इत्यादी गोष्टी तुम्हाला समजायला एकदम सोप्या जातील क्लिअर मी थोडं स्पीडनं जर बोलत असेल तर थोडं स्पीड कमी करा क्लिअर किंवा तुम्हाला जर का ठीक वाटत असेल किंवा यापेक्षा आणखी स्पीड पाहिजे असेल काही काही कार्यकर्त्यांना तर आणखी स्पीड वाढवा बघा विद्यार्थी मित्रांनो हा एक टॉपिक मात्र तुमच्या डोक्याला थोडासा जरा ताण देऊ शकतो ते म्हणजे कॉमन एररमधला एक टॉपिक आहे हा क्लिअर काय आहे कॉमन एरर कॉमन एरर बघा कॉमन एररमधला प्रश्न काय विचारलेला सेंटेन्स डिवायडेड इन द फोर पार्ट्स आणि अशा प्रकारचे प्रश्न हालांकी विद्यार्थी मित्रांनो SSCला विचारले जातात बरं का लक्षात ठेवा ही SSCचा फेवरेट गोष्ट आहे कसं की द सेंटेन्स इज डिवायडेड इन टू फोर पार्ट्स म्हणजे वाक्याला चार भागामध्ये डिवाईड केलेला आहे बघा इथपर्यंत एक इथं ऑब्लिक दिलेला आहे इथून दोन इथं ऑब्लिक दिलेलं आहे हे तीन इथं एक ऑब्लिक दिलेलं आहे म्हणजे चार किती भागामध्ये डिवाईड केलेलं आहे सेंटेन्स डिवायडेड इन टू फोर पार्ट्स वन पार्ट कंटेनिंग अँड एरर ते म्हणतं की एक जो भाग आहे त्याच्यामध्ये एरर असू शकतो बघा चूज द पार्ट्स हां दॅट कंटेन्स एरर म्हणजे असा पार्ट निवडा की जर त्याच्यामध्ये एरर असेल तर तुम्ही त्याला म्हणा की समजा इथे असेल तर तुम्ही म्हणा पर्याय क्रमांक दोन चुका आहे इथे असेल तर म्हणा पर्याय क्रमांक एक चूक आहे पण इफ देर इज नो एरर पण वाक्यामध्ये चारही पार्टमध्ये कुठलाच एरर नसेल तुम्हाला विशेषतः करून या तीनमध्ये किंवा चारमध्ये आता नो एरर तर नो एरर आहे क्लिअर तर चूज नो एरर म्हणजे तुम्हाला इथे कुठल्याच वाक्यामध्ये जर एरर दिसत नसेल तर काय निवडायचं आहे चूज नो एरर म्हणजे पर्याय क्रमांक चार निवडायचं आहे मग क्लिअर पण या वाक्यामध्ये बघूयात बरं काय विचारलं त्यांनी क्लिअर विचारलेलं आहे विचार विद्यार्थी मित्रांनो वाक्य विचारलं द लेबर्स वर आता लेबर काय प्लुरल वर्ब आहे प्लुरल सब्जेक्ट आहे मग वर काय प्लुरल वर्ब आहे डिगिंग डिगिंग म्हणजे लेबर काय करत आहेत खोदत आहेत पण काय खोदत आहेत वेल वेल म्हणजे विहीर आहे ना हार्डली ह्युरिडली आपला हरिडली बरोबर म्हणजे घाई गडबडीने टू फिनिश ऑन टाईम ऑन द टाईम नाही ऑन आणि जे विद्यार्थी मित्रांनो ऑन आणि जे टाईम आहे
यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो द आर्टिकल लागणार नाही आणि कुठे कुठे ऑनच्या आणि एखाद्या शब्दाच्या अगोदर द आर्टिकल लागत नाही हे मी तुम्हाला आर्टिकलच्या टॉपिकमध्ये व्यवस्थित रीत्या शिकवलेलं आहे. पण इथे पण काही एरर नव्हता, ऑन फिनिश टाइम इथे पण एरर नव्हता, क्लिअर. आता राहिला मुद्दा, बरेचसे लोक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथेही एरर नव्हता, क्लिअर. पण जे आहे बरेचसे लोक इथे घडले असते बघा, इथे घडण्याचे चान्सेस खूपच आहे बघा. इथे व्यक्ती घडतोच बघा, का बरं घडतो बघा, हे बघा इथे जे ही जे इथं हे जो शब्द दिसतो विद्यार्थी मित्रांनो, तर यामुळे जे आहे विद्यार्थी मित्रांनो बरेचसे लोक जे आहे चुकू शकतात. परंतु या वाक्यामध्ये कुठल्याच प्रकारचा एरर नाही आणि ॲक्च्युली हे जे वाक्य आहे हे आहे कॉमन एरर या टॉपिकवर आलेलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कॉमन एरर हा टॉपिक जरी मी तुम्हाला एक वाक्य दाखविलं असेल तर कॉमन एरर हा एकमेव असा टॉपिक आहे की ज्याचे पाये मुळे कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला आढळू शकतात, म्हणजे जसे की नाऊनमध्ये, ॲडजेक्टिव्हमध्ये, ॲडव्हर्बमध्ये इत्यादी इत्यादी, क्लिअर. त्यामुळे कॉमन एरर म्हटल्याच्या नंतर आप तुम्ही चौकोनी झाले पाहिजे, कुठेही जाऊ शकता. मग जे आहे आपला जे काही तुम्ही चेंडू जर टीशर्सनं तुमच्याकडे सोडला तर तो कुठलाही जे आहे स्टंप तुमचा उडू शकतो तीनपैकी, लक्षात ठेवायचं आहे. मग तसंच आहे जर कॉमन एरर म्हटल्याच्यानंतर मग संपूर्ण चाली दुनिया चाली बघा त्या इंग्रजी व्याकरणाची. मग आता तुम्ही म्हणाल सर मग आता काय करायचं आम्ही, आता काय करायचं आम्ही, तर एक साधं सिम्पल सांगतो आहे. पहिल्यांदा मी जे बोललो आहे ते टॉपिक चांगले करायचे आहे. दुसऱ्यांदा जे काही आपले बाकी टॉपिक आहेत, म्हणजे टेन्सेस आहे, कंडिशनल आहेत वगैरे, त्यानंतर जे काही बाकी ॲडव्हर्ब आहे, ॲडजेक्टिव आहे, टी सी एसच्या ओरिएंटेड त्यांना प्रिपरेशन जास्त करा, क्लिअर. अर्थात त्याच्यामधले बारकावे तर समजूनच घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातनं तुमचे प्रश्न सुटत असतात, क्लिअर. चाहे मग परीक्षा कोणचीही असो, टी सी एस असो नाही तर कुणाच्या माना माईचा लाल असो कोणी पण, ठीक आहे, कुठलीही परीक्षा असो जगातली, फंडामेंटल चांगला असलं तर अर्थात ते चांगलं बनणारच आहे, क्लिअर. फक्त आपल्याला एक परीक्षा आणि त्या परीक्षेचा पॅटर्न कळला तर आपल्याला जास्ती ॲक्युरेट प्रिपरेशन करायला सोपं जातं, क्लिअर. आणि प्रश्नांचं स्वरूप कळलं तर आणखी सोपं जातं, क्लिअर. तर ते करायचं आहे. आणि कॉमन एरर हा टॉपिक आपण अर्थात संपूर्ण टॉपिक जे मी म्हणलो आहे तुम्हाला त्यांना फोकस केल्याच्या नंतर आपल्याला कॉमन एरर टॉपिक आपला ऑटोमॅटिकली होणार आहे आणि त्यावर आपली वेगळी प्रॅक्टिस आपण करून घेणारच आहोत. त्यामुळे काही काळजी करू नका, उगाचच विनाकारण त्याचं म्हणजे जास्त लोड घेत बसू नका सर. कॉमन एरर वाटला होतं बघा टी सी एस याच्यामध्ये, एस एस सीमध्ये, क्लिअर. परंतु आपल्याला जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथे टी सी एसला जे आहे तुम्हाला त्याच्यावर दोन किंवा तीन प्रश्न कधी कधी मॅक्झिमम येऊ शकतात, पण तरी पण आपल्याला कॉमन एररवर प्रॅक्टिस करायची आहे. आता टी सी एस एक थोडंसं जरा एक तुमच्या म्हणजे त्याला आपण म्हणूया एक विचारशक्तीच्या पलीकडे तुमची जास्तच परीक्षा घेते बघा एका गोष्टीमध्ये, असं माझं स्वतःचं मत आहे. ते म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला, टी सी एस काय करते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टी सी एस म्हणजे पॅसेजच्या बाबतीत आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पण जास्त विचारते, म्हणजे प्रश्न जास्त विचारते म्हणजे पाच पाच प्रश्न असतात कधी कधी, आणि कधी कधी त्यापेक्षा पण जास्त असतात. म्हणजे बघा पण ते पॅसेज प्रश्न कसे असतात, एका पॅसेजवर एकच प्रश्न बघा, हे महत्त्वाचा मुद्दा बोललो मी तुम्हाला. बघा आता एवढा मोठा पॅसेज आहे विद्यार्थी मित्रांनो कधी वाचणार आहे तुम्ही, क्लिअर की नाही, एवढा पॅसेज वाचायचा आहे तुम्हाला आणि या पॅसेज वाचून एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे फक्त तुम्हाला. मग याचं उत्तर आहे काय, रवींद्रनाथ टागोर, हे देवेंद्रनाथ टागोर हे त्याचं उत्तर आहे बघा. आणि वाचायचा केवढा, एवढा मोठा प्रश्न वाचायचा तुम्हाला, एखाद्या वेळेस प्रश्नाचं उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड मिळत असेल तर ठीक आहे, आणि असे पाच पाच पॅसेज विचारले जातात आणि एका एका पॅसेजवर फक्त एकच प्रश्न विचारला जातो, हे आहे टी सी एसचं काम. आवडतं का तुम्हाला? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जिथे तुम्हाला स्कोर करायचे चान्सेस आहे तिथे तुम्ही स्कोरला मागे ना हटले पाहिजे. अर्थात तुम्हाला जर हे मॅनेज झालं, पटपट पटपट जर सोडवता येत असेल, यावर जर जास्त प्रॅक्टिस जर झाली असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही इथेही स्कोर करू शकता, क्लिअर. अर्थात टी सी एसच्या जे पॅसेज असतात तर त्यांची लेवल काय आहे, किती स्टँडर्ड आहे त्या याच्यामध्ये प्रश्नांमध्ये, तर त्यासाठी मी अर्थात टी सी एसनं विचारलेले जे कॉम्प्रिहेन्शनचे जे पॅसेज आहे ते मी घेणारच आहे. पण पाच पाच पॅसेज विचारले जातात आणि एका एका पॅसेजवर फक्त एक एक प्रश्न, म्हणजे एकूण तुमच्या 25 पाच प्रश्न तर मग इकडेच गेले कशाला, कॉम्प्रिहेन्शन पॅसेजला. अर्थात ते कशाला किती किती डिवाईड व्हायलेत वगैरे किंवा कसे विचारले चालले ते तुम्हाला अंदाज आलाच असेल, मी तुम्हाला थोडक्यात ते सांगित सांगित समोरसमोरच गेलेलो आहे. आता याच्यानंतरचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे व्होकॅबलरी. इथपर्यंत मी तुम्हाला एकदम ट्रॅकवर आणलेलं आहे की यही करना भैया नाही ते दौडे जाएंगे तो ऐसे दौडना पडेगा फिर तर तसं नाही झालं पाहिजे. फक्त हेच टॉपिक करायचे, याच्यातनं तुमचे मार्क्स मिळणार आहेत हे लक्षात ठेवा, क्लिअर झालं सर्वांना. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मी आत्तापर्यंत तुम्हाला जेवढे बी टॉपिक बोललो आहे कशाच्या बाबतीत, विशेषतः करून फक्त ग्रामरच्या बाबतीत, कशाच्या बाबतीत, ग्रामरच्या बाबतीत, तर ग्रामरच्या बाबतीत जे मी जेवढे टॉपिक बोललो ना तर त्यामध्ये मी इथं मुद्दा म्हणून तुम्हाला लिहिलं आहे की स्कोर बुस्टर टॉपिक कोणते कोणते आहेत. अर्थात व्होकॅबलरीचे मी दुसऱ्या सेशनमध्ये बोलणार आहे. तर पहिला टॉपिक आहे व्हॉईस, दुसरा टॉपिक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट,
तिसरा टॉपिक आहे फिक्स्ड प्रीपोजिशन. मी ऑर्डरनं मुद्दामच लिहिलेले आहेत, असंच ऑर्डर नाही या विद्यार्थी मित्रांनो, यांनाच फोकस करा, तरच तुम्ही टी सी एसचा अभ्यास करतायत, तरच आपण म्हणू शकतो की तुम्हाला स्कोर होईल, अदरवाईज स्कोर जास्त होणार नाही. क्लिअर? आता मी काय देवाचं रूप नाही, मी तुम्हाला बार बार सांगतो आहे, परंतु टी सी एसच्या आलेल्या प्रश्नांच्या स्वरूपानुसार मी सांगतो आहे. त्यानंतर पी क्यू आर एस खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर कॉमन एरर करायचा विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकलही टॉपिक करायचा, कुठे कुठे तीन तीन आर्टिकलचे प्रश्न येतात एका एका पेपरमध्ये, कधी कधी एक प्रश्न येतो त्यामुळे कधी कधी येतच नाही, तर त्यामुळे करायचं आहे. टेन्सेसचं करायचं आहे, विशेषतः करून टेन्सचे प्रकार ओळखता आले पाहिजे. ॲडजेक्टिवचं करायचं आहे, फिल इन द ब्लँकमध्ये ॲडजेक्टिव विचारले जातात. अडबरबचं करायचं आहे, वाक्यामध्ये तुम्हाला अंडरलाईन करून कधी कधी विचारले जातात. कंडिशनलचं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कोहेरंट सेंटेन्स वगैरे तिथे बनवले जातात. आणि पॅसेजची पण प्रॅक्टिस करायची आहे, एका पॅसेजवर एक प्रश्न असतो, थोडीफार तुमची परीक्षा घेतल्या जाईल तिथे, अर्थात तुम्हाला थोडा त्रास होईल त्या तेवढ्या मोठ्या एका सर एवढा मोठा पॅसेज एकच प्रश्न होऊ द्या ना, काही फरक पडणार नाही. पण लक्षात ठेवा, चांगला जर स्कोर करायचा असेल तर मात्र तुम्हाला तयारीशिवाय आणि प्रिपेरेशनशिवाय पर्याय नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना वाटत आहे की टी सी एसला माझा बेस्ट स्कोर व्हायला पाहिजे, अर्थात व्होकॅबलरीशिवाय चांगला स्कोर होणारच नाही, बघा व्होकॅबलरी पण माझी चांगली व्हायला पाहिजे, तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे अकॅडमीचं ॲप आहे द प्रिसाईज अकॅडमी पुणे, क्लिअर, आपलं जे अकॅडमीचं ॲप आहे त्याची व्हिडिओच्या खाली जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, पटपट जा आणि जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपली डिजिटल बोर्डला जी बॅच चालू आहे त्या बॅचला जॉईन करा. क्लिअर? आणि जास्तीत जास्त जे आहे तुम्हाला सांगतो आहे टी सी एसला मार्क घ्या. अशाच प्रकारचे टी सी एसचे आणखी स्ट्रॅटेजी ओरिएंटेड लेक्चर जे आहे आपल्या ॲप्लिकेशनच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देत जाणार आहे येणाऱ्या टायमामध्ये. त्यामुळे आपण भरकटातला अभ्यास करायचा नाही, एक्झॅक्टली जे एक्झामला येतं तेच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे? तर या सेशनमध्ये आय होप की तुम्हाला कळालं असेल की टी सी एसला कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि एक्झॅक्टली किती नंबर ऑफ क्वेश्चन्स येतात आणि कसं आपण प्रिपरेशन करायला पाहिजे, किती सोपे असतात किती अवघड असतात, संपूर्ण संपूर्ण गोष्टी ज्या आहे तुम्हाला ए टू झेड शिकल्या असतील तुम्ही. येणाऱ्या सेशनमध्ये मी व्होकॅबलरीवर टी सी एसचे कसा पॅटर्न बनला आहे, कसे प्रश्न बनतात, किती सोपे आहेत, कशाप्रकारे आपण त्याचं प्रिपरेशन करायला पाहिजे, संपूर्ण गोष्टी तुम्हाला बोलणार आहे. तर आपण यानंतर जे आहे व्होकॅबलरीचं जे काही सेशन आहे तर त्याच्याकडे पण आता जाऊया. ठीक आहे? तर या सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात, नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूयात. थँक्यू सो मच.